आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मी कागदावरचा विकास करत नाही, प्रत्यक्षात करतो. खासदार प्रकाश उकेरी. जनवारच्या विकासाला 3.65 कोटी निधी. जनवाड येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काँग्रेस पक्षाचे नेते खासदार प्रकाश उकेरी यांच्या हस्ते झाला. जनवाड येथे पाणंद रस्ते मंदिराचा जीर्णोद्धार या कामासाठी 3.65 कोटी निधी मंजूर झाला आहे. जनवाड ते बोरगाव घाटगे केरुळे पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ खासदार उकेरी यांच्या हस्ते झाला. निपाणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस नेते उत्तम पाटील, सुदर्शन खोत, शैनिक पाटील, शोभा गौरवाडे, राजू मगदुम, सुदर्शन खोत, अण्णासाहेब हवले, अभय मगदुम, बाळासाहेब पाटील, रामचंद्र मोकाशी, शंकर माळी, सुजाता पाटील, पिरकोंडा चौगुले, सदाशिव पाटील, पप्पू पाटील, धोंडीराम पाटील, पी एम केरुळे, प्रदीप माळी, प्रकाश पाटील, अशोक माळी, सुरेखा घाळे, दत्ता मोकाशी व अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जनवाडहून शिवाजी भोरे. जनवाड ग्राम पंचायत व्याप्तियली सदलगाव बोरगाव एन रोड इथला ಆ ರೋಡ್ದಿಂದ ಕೆರೂರೆ ಮತ್ತು ಘಾಟಿಗೆ ಪಾನಂದ ರೋಡ ಇದಕ್ಕೆ 1.10 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಇದು ಕರ್ನಾಟಕ ನೀರಾವರಿ ನಿಗಮದಿಂದ ಇದು ಇದು ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಟೆಂಡರ್ ನಮ್ಮ ಇವ್ರಿಗೆ ಆಗೈತಿ, ಯಾರಿಗೆ ನಮ್ಮ ಜಮಾದಾರ್ಗೆ ಆಗೈತಿ. ಇದು 1.10 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು, ಈಗಾಗಲೇ ಕಾಮಗಾರಿ ಪ್ರಾರಂಭ ಐತಿ ಜನವಾಡ ಗ್ರಾಮದಾಗ. ಜನವಾಡ ಗ್ರಾಮದಾಗ ಚಾಂದ್ ಪೀರ್ ದರ್ಗಾವರೆಗೆ ಸಿಡಿ ಮತ್ತು ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ, ಅದಕ್ಕೆ 80 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಭಗವಾನ್ಗದ್ದು ಟೆಂಡರ್ ಆಗೈತಿ, ಅದು ಕಾಮಗಾರಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿ ಮುಕ್ತಾಯ ಹಂತಕ್ಕೆ ಬಂದಿತ್ತು. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ರೋಡ, ನಮ್ಮ ಸದಲ್ಗಾ ಬೋರ್ಗಾಂವ್ ರಸ್ತೆಯಿಂದ ಜನವಾಡ